नाशिक शहर पोलीस आता होणार अधिक गतिमान. होय, पाहूया ही विशेष बातमी. कारण आयुक्तालयाच्या ताफ्यात नव्यानं 110 वाहने रुजू झाली. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाला महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागातून गुरुवारी पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते 110 वाहनांचं वाटप करण्यात आलं. यामध्ये 64 चारचाकी तर 48 दुचाकी आहेत. त्यामुळे आता शहरातील गुन्हेगारीला आळा बसू शकतो असं बोललं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. पोलीस आयुक्तालयात जुनी वाहन असल्याने आरोपी पर्यंत पोहोचण्यासाठी बराच उशीर होत होता. मात्र आता नवीन वाहनाने गुन्हेगारी कमी करण्याचं आवाहन आता पोलिसांसमोर असणार आहे. शहरात चेन स्नॅचिंग, घरफोडी आणि गुन्हेगारी, त्याचबरोबर वाहतूक कोंडीच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यावर आळा बसू शकतो असं पालकमंत्री दादा भुसे यांनी या वाहन वाटपाच्या कार्यक्रमादरम्यान सांगितलं. आपण बघितलं असेल की आत्ताच आपण काही पोलीस अधिकाऱ्यांनी चेन स्नॅचिंगमध्ये अचानकपणे तपासणी करून एक मोठी टोळी त्या ठिकाणी उघडकीस आणलेली आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई करून त्याच्या खोलात जाऊन शोध घेतला जातो आहे. याही संदर्भामध्ये नाशिक पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे आणि ट्रॅफिक सुरळीत होण्याच्याही दृष्टिकोनातनं या वाहनांचा आपल्याला उपयोग होईल. या संदर्भामध्ये नाशिक महापालिकेला ताबडतोबीने जिथे जिथे खड्डे पडलेले असतील, मागेही आपण आढावा बैठक घेतली होती, सूचना केलेल्या होत्या, तत्राप आता आणखी कुठे खड्डे असतील तर ते ताबडतोबीने बुजवण्याची सूचना केली जाईल. मला वाटतं की किती पर्सेंट कमी होईल किंवा काय हे होऊच नये अशी आपली सगळ्यांची भावना असते. याबाबत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देखील अधिक माहिती दिली आहे. आज आपल्याकडे जे आपल्याला नाशिक पोलीसला DPDC मधून साधारण 7.25 कोटी रुपयाचा फंड हा जिल्हा प्रशासनाने आणि आपले पालकमंत्री माननीय दादाजी भुसे यांनी उपलब्ध करून दिलेला होता. त्यातून 110 वाहनं विकत घेण्यात आली नाशिक सिटी पोलीससाठी. त्याच्यामध्ये 62 फोर व्हीलर आणि 48 टू व्हीलरचा समावेश आहे. आणि ह्या सर्व व्हेकल्सचा लोकार्पण सोहळा आज आपण माननीय पालकमंत्री सरांच्या हस्ते पोलीस कमिशनर ऑफिस नाशिक या ठिकाणी पार पडलेला आहे. ह्या सर्व ज्या व्हेकल्स आहेत त्या वेगवेगळ्या कारणासाठी यूज होत आहेत. जे आपल्या पोलीस स्टेशन लेवलला क्विक रिस्पॉन्सच्या व्हेकल्स आहेत, 112 जे कॉल जातात त्याचा जो रिस्पॉन्स असतो त्याच्यासाठी काही व्हेकल्स नॉमिनेटेड आहेत. काही व्हेकल्स जे आहेत ते डिटेक्शन टीम्स आहेत, त्यांच्यासाठी क्राईम कंट्रोलसाठी नॉमिनेटेड आहेत. तर काही व्हेकल्स ह्यातले जे आहेत ते आपल्याकडे निर्भया आणि दामिनी स्कॉड्स आहेत, ते जे महिला विमेन क्राईम रिलेटेड काम करतात तर त्यांच्यासाठी ते डेडिकेटेड केलेले आहेत. तसे दामिनी स्कॉडसाठी आपण ज्या स्कूटीज आलेल्या आहेत तर त्या स्कूटीज त्या दामिनी मार्शल्सना आपण वाटलेल्या आहेत. त्याचबरोबर VIP सिक्युरिटीसाठी आपल्याला पायलट एस्कॉर्ट यासाठी आपल्याला वाहनं प्राप्त झालेली आहेत. नाशिक शहर पोलीस दलात आता नव्याने 110 वाहनं रुजू झाल्याने नाशिक पोलीस अधिक गतिमान होणार असल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र.